कुठलाही श्रेयवादाची लढाई नाही, जी आहे त्या सर्वांशी माझे अतिशय सामंजस्य संबंध आहे. हा दोन गावांना, दोन मतदारसंघांना जोडणारा पूल आहे. या पुलाचं काम चार लेनचा पूल आहे, पैकी दोन लेन झालेलं आहे. मधल्या पावसामध्ये छोटा पूल पाण्याखाली गेलता, त्यामुळे पोलिसांनी या पुलावर वाहतूक सुरू केली. त्यामुळे काही जणांना असं वाटतं की याचं काम संपलेलं आहे. असं कुठलंही काम संपलेलं नाही, त्याचं कसलंही उद्घाटन नाही आहे. अजून दोन पूल, म्हणजे अजून एक पूल त्याच्या शेजारी बांधायचा, त्याचा इस्टिमेट 25 कोटीचं आहे. त्याचं सार्वजनिक बांधकाम खात्यानं पैसे सरकारकडे मागितलेले आहेत. त्यामुळं जो काही तो बोर्ड लावलेला होता तिथं, तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा काम सुरू असल्याच्या माहितीचा फलक होता. तो कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता. कार्यकर्त्यांनी कदाचित वाहनं जात आहेत आणि मग हा सुरू झालाय पूल असं का वाटलं असावं त्यांना. त्याच्यामुळे ना हा पूल सुरू झालेला आहे, ना हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, ना या पुलाचं कुठलंही उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे श्रेयवादाचा विषय नाही, तसली कुठलीही उद्घाटनाची पाठी नाही. गैरसमजुतीतून हे झालेलं आहे. त्याच्यामुळं त्या कार्यकर्त्यांचं उत्साहाच्या भरात कदाचित त्यांच्याकडून ते झालेलं असावं. माहिती घेतल्यावर कळेल. आपणही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ती माहिती घेऊ शकतो.